5 मिनिट आहेत तुमच्याकडे, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. दिवस रात्र घरोघरी टीव्हीचाच कर्कश आवाज, धूळ खातात पुस्तकं, याची कुणालाच नसते लाज. पूर्वी संध्याकाळी शुभंकर होती पाढे पर्वाचे म्हणायचे, आजी आजोबा रामायण महाभारताचे संस्कार करायचे. आता टीव्हीवरच बघतात सासू सुनांचं रामायण, कोणाची किती लफडी किती मुलं याचंच पारायण. काय करणार, वेळच जात नाही असं काहींचं म्हणणं असतं. वेळ घालवण्यासाठी नसतो, वापरण्यासाठी असतो हे काही जणांनाच समजतं. मरेपर्यंत जगणं म्हणजे जगणं नसतं, जगणं म्हणजे प्रत्येक क्षण सत्कारणी लावणं असतं. विचारांचा हा संस्कार वाचनातून मिळतो, म्हणूनच पुस्तकांचा सहवास महत्वाचा ठरतो. या बाबतीत मी खरंच सुदैवी आहे, कारण ही वाचन संस्कृती आमच्या घरी टिकून आहे. गुणांसाठी नाही, गुणवत्तेसाठी शिकायचं असतं. अभ्यास म्हणजे सखोल ज्ञान फक्त पाठांतर नसतं हे माझ्या मुलांना सांगितलं गेलं, म्हणूनच बऱ्याच मुलांना असतं तसं परीक्षेचं दडपण माझ्या मुलांना कधीच नाही आलं. अभ्यासक्रमात आहे तेवढाच शिवाजी त्यांनी कधी भोकला नाही. 5 मार्कांची टिपांपुरतं सावरकरांचं, गांधीजींचं, ज्ञानेश्वरांचं कार्य त्यांनी पाठ केलं नाही. त्यांनी वाचलं होतं बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती, गांधीजींचं सत्याचे प्रयोग, सावरकरांचं माझी जन्मठेप. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा जेव्हा काही मुलं नुसतीच म्हणत असतात, तेव्हा भारत मातेसाठी फासावर चढलेले हुतात्मे जे वाचन करतात त्यांना समजलेले असतात. माझ्या देशावर माझं प्रेम आहे हे प्रतिज्ञेतलं केवळ एक वाक्य राहत नाही, ती एक भावना बनते आणि नसानसात भिनते. ही भावना रुजावी फुलावी म्हणून वाचन संस्कृती महत्वाची ठरते. नागरिक शास्त्रातले हक्क आणि कर्तव्य हे फक्त पेपरमध्ये लिहिण्यापुरते नसतात, वेळ येईल तेव्हा ते प्रत्यक्षात आणायचे असतात हे वाचन करणाऱ्यांनाच समजतं, आणि याचं संपूर्ण श्रेय वाचन संस्कृतीला जातं. श्यामची आई जो वाचेल तो आई वडिलांना वृद्धाश्रमात कधीच टाकणार नाही. हेलन केलर जो वाचेल तो नशिबाला दोष देत बसणार नाही. ज्ञानेश्वर तुकोबांचे अभंग माणूस पण शिकवतात, मनाचे श्लोक दासबोध मनाला घडवतात. बाबा आमटेंच्या चरित्रातून कळतं जगणं म्हणजे काय. पुस्तकच शिकवतात उंच उडावं, पण जमिनीवरच असावेत पाय. पु ल देशपांडे, ची वी जोशी भरपूर हसवतात, आणि हसवता हसवता आतल्या आत विचार करायला लावतात. बालकवी महानोर निसर्गच घरात आणतात, आणि कंटाळलेल्या मनावर अलगद मोरपीस फिरवतात. काय हा भ्रष्टाचार, केवढी महागाई असं सतत ऐकायला येतं, पण हा भ्रष्टाचार रोखायचा प्रयत्न कधीतरी कोणीतरी करतं? मी एकटा काय करणार असाच विचारला जातो प्रश्न. पण हा प्रश्न शिवाजी महाराजांनी विचारला नव्हता, म्हणूनच तर स्वराज्याचा झेंडा फडकला होता. कारण जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण महाभारताचा संस्कार केला होता. टिळकांनी लहानपणी कादंबरी पुस्तकाचा आग्रह धरला, आणि त्याच बाळाचा पुढे लोकमान्य झाला. वाचनामुळे विचारांचा जन्म होतो आणि मनामनात क्रांतीचा सूर्य उगवतो. पण आजकाल वाचनच कमी झालंय, त्यामुळे चांगल्या वाईटाची जाणीव कमी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं कमी. खर तर आता इंटरनेट सारखं माध्यम आलंय, घर बसल्या हव्या त्या विषयावर हवी तेवढी माहिती मिळू शकते. अर्थात जे त्याचा उपयोग करून घेतात तेच यशस्वी होतात, बाकीचे काय नुसतं चॅटिंग करत बसतात. एक मात्र खरं, ग्रंथच बळ देतात लढण्याचं, ध्येय देतात जगण्याचं, पुन्हा पुन्हा पडूनही परत उभं राहण्याचं.